नमस्कार, मी स्नेहल मोकाशी, विकास समाचारच्या बातमीपत्रात आपलं स्वागत. एक नजर आजच्या हेडलाईन्सवर. राज्य शासनाचं एक पाऊल पुढे, बाळासाहेबांच्या स्मारकासाठी महापौर बंगल्याच्या आरक्षणात फेरबदलाची अधिसूचना. गिरीश महाजनांसमोर गडकरींकडून आरोग्य विभागाचे वाभाडे. आणि हलोली गावातील साई भक्तांची शिर्डी पदयात्रा. या यात्रेत पुरुष, महिला तर तरुण वर्गाचा मोठा समावेश. आता पाहूया सविस्तर वृत्त. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी राज्य शासनानं एक पाऊल पुढे टाकले. बाळासाहेबांच्या स्मारकासाठी महापौर बंगल्याच्या आरक्षणात फेरबदलासाठीची अधिसूचना राज्य शासनानं जारी केली आहे. महापौर बंगल्याची जमीन हरित पट्ट्यातून वगळून रहिवासी क्षेत्रात समाविष्ट केली जाणार आहे. यासाठी मुंबई महापालिकेच्या सुधार समितीने महापौर बंगल्याचा भूखंड स्मारकासाठी हस्तांतरित करण्यास एकमताने मंजुरी दिली होती. मात्र CRDZ नियमावलीमुळे या जमिनीवर स्मारक उभारण्यास मोठा अडथळा निर्माण झाल्यानं आता मात्र स्मारक समितीला 30 वर्षाच्या कालावधीसाठी प्रतिवर्ष 1 रुपया भाड्याने हा भूखंड देण्यात येणार आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी राज्याच्या आरोग्य विभागाचं वास्तव वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांच्या समोर मांडलंय. राज्यात नवनवीन आरोग्य संदर्भात सोयी आणल्या जातात, मात्र महाजनांना तुमच्या विभागात एकतर मशीन्स आले तर ऑपरेटर येत नाही, ऑपरेटर आले तर मेंटेनन्स नाही, आणि मेंटेनन्स केले तर पैसे नाही, अशी अवस्था आहे. असं म्हणत गडकरींनी राज्याच्या आरोग्य विभागाची परिस्थिती ते विभागाच्या मंत्र्यांसमोरच सांगितली. विशेष म्हणजे या कार्यक्रमाला वैद्यकीय महाविद्यालयाचे विद्यार्थीही उपस्थित होते. गडकरींच्या भाषणानंतर विद्यार्थ्यांनी टाळ्यांचा कडकडाट केला. केंद्राकडून काय हवी ती मदत घ्या आणि सगळं व्यवस्थित ठेवा, असंही गडकरींनी गिरीश महाजनांना प्रत्यक्ष सांगितलंय. माजी केंद्रीय पर्यावरण मंत्री जयंती नटराजन यांच्या घरावर CBI छापा मारलाय. CBI पदाचा दुरुपयोग केल्याचा ठपका नटराजन यांच्यावर ठेवलाय. तर कलम 120B नुसार FIR ही CBI दाखल केली. UPA कार्यकाळात जयंती नटराजन पर्यावरण मंत्री म्हणून कार्यरत होत्या. तसंच 200 हेक्टर जमीन देताना त्यांनी नियमांना केराची टोपली दाखवल्याचा ठपका ठेवण्यात आलाय. दरम्यान जयंती नटराजन यांनी आपल्या कार्यकाळात राहुल गांधींच्या दबावामुळे झारखंडमधील प्रकल्पांना पर्यावरण विषयक परवानग्या दिल्याचा आरोप आहे. तर जयंती नटराजन यांनी 2015 काँग्रेसला रामराम ठोकला होता. विधानसभा निवडणुकीत गोव्यात शिवसेनेचा दारुण पराभव झाला असतानाही शिवसेनेने गोव्यातून माघार घेतली नाही. गोव्यातील लोकसभेच्या दोन्ही जागा शिवसेना लढवणार आहे. शिवसेनेचे खासदार आणि गोव्याचे शिवसेना प्रभारी संजय राऊत यांनी याबाबत माहिती दिली आहे. गोव्यात शिवसेनेला मिळणारा प्रतिसाद वाढत असल्याने पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षवाढीचे काम सुरू आहे. सुभाष वेलिंगकर यांना विश्वासात घेऊन गोव्यातील लोकसभेच्या दोन्ही जागा लढवण्याबरोबर गोव्यात प्रबळ विरोधी पक्षाची भूमिका बजावेल, अशी माहिती खासदार संजय राऊत यांनी दिली आहे. परिमल पंडित आणि 100 कार्यकर्त्यांना शिवसेनेत प्रवेश दिल्यानंतर राऊत यांनी पत्रकारांशी बोलताना गोव्यात विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसला आपली भूमिका नीट बजावता येत नसल्याचा आरोप केलाय. शिवसेना गोव्यातील लोकांना भेडसावणारे विषय घेऊन विरोधी पक्षाची भूमिका बजावणार असल्याचे राऊत यांनी स्पष्ट केलंय. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा हे आता छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास गुजराती भाषेतून लिहिणार आहेत. यासाठी गेल्या 6 महिन्यांपासून शहा शिवरायांच्या इतिहासाचे अध्ययन करत असल्याची माहिती भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष आणि राज्यसभा खासदार विनय सहस्त्रबुद्धेंनी दिली आहे. रामभाऊ माळगी प्रबोधिनीने प्रकाशित केलेल्या भारतीय जनता पक्ष राजकारणात कशासाठी या पुस्तकाचं प्रकाशन रविवारी पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरात झालं. यावेळी सहस्त्रबुद्धेंनी ही माहिती दिली. या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, पालकमंत्री गिरीश बापट, महापौर मुक्ता टिळक, सामाजिक न्यायमंत्री दिलीप कांबळे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. सहस्त्रबुद्धे म्हणाले की गुजरातमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे सुरतेची लूट एवढे चित्र रंगवले जाते, हे चित्र बदलण्यासाठी आणि महाराजांचा खरा इतिहास गुजराती लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी अमित शहा पुस्तक लिहिणार आहेत. यासाठी गेल्या 6 महिन्यांपासून त्यांनी महाराजांच्या इतिहास संदर्भातील विविध पुस्तकांचा अभ्यासही सुरू केलाय. आता वेळ झाली आहे ब्रेकची,
पुन्हा भेटूया ब्रेक नंतर. स्वागत. हलोली गावातील आणि आजूबाजूच्या परिसरातील साई भक्तांनी शिर्डी यात्रेसाठी प्रस्थान केलंय. हे साई भक्त रविवारी 10 तारखेला हलोली गावातून शिर्डीकडे पायी निघाले. यामध्ये पुरुष, महिला आणि तरुण वर्ग मोठ्या संख्येने समाविष्ट झालाय. शिर्डीला ते कसे जाणार आहेत, पायी प्रवासामध्ये त्यांचे किती मुक्काम होणार आहेत, शिर्डीला जाण्याचा त्यांचा उद्देश काय आहे, या सगळ्याविषयी साई भक्तांनी अधिक माहिती दिली आहे, पाहूयात. ही आमच्या गावातून सुरू होते. आता साईबाबाचं मंदिर बनवलेलं आहे पुढे. ह्या मंदिरावरून दुर्वेसपासून 2 किलोमीटर पुढे तिकडून पदयात्रा निघते. आत्ता आम्ही इकडून निघतोय 10 तिकडे शिर्डीमध्ये पोहोचणार आम्ही 16 तारखेला, रिटर्न होणार 17 तारखेला. चालेल संपूर्ण 7 दिवसात. हा प्रवास कुठून कसा असतो? हा पहिली वस्ती असते माझी. आत्ता आमचा पहिला जेवण इथे होणार 5 माड. त्याच्यानंतर संध्याकाळची वस्ती आहे साक्रा जिल्हा परिषद शाला. पहिल्या दिवसाची आमची रनिंग आहे 48 किलोमीटर दुर्वेस ते साक्रा. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवसाची रनिंग आहे आमची 42 किलोमीटर जिल्हा परिषद शाला मोखाडा. तिसऱ्या दिवसाची आमची वस्ती आहे रुद्र आश्रम तेरंबक, ती 32 किलोमीटरची रनिंग आहे. असं टप्पा आहे. पुढची वस्ती आहे चरीबद्रुक नाशिकच्या पुढे. त्याच्यानंतर 5वी वस्ती आमची आहे मुसलगाव. 6वी वस्ती आहे वावी. आणि 7व्या दिवशी शिर्डीमध्ये पोहोचतो. 150 ते 250 साईभक्त आमच्या जोडीला पदयात्रेमध्ये प्रवेश करतात. सर्वांना सुख शांती भेटते. सर्व धर्माची लोकं, सबका मालिके क्या हिसाबान, सर्व लोक मनातनाने सुख शांतीसाठी साईबाबाच्या दर्शनाला पोहोचतात. उद्देश आमचा आहे का सर्वांना एकत्र घेऊन चालायचं आहे आणि त्याच्यामुळे चांगला बोध द्यायचा आहे सुख शांतीचा आणि त्याच्यामुळे लोकांची श्रद्धा वाढू दे असं. जर तुम्ही इंस्टाग्रामवर लक्झरी गाडीचे फोटो शेअर केले किंवा फेसबुकवर महागड्या वस्तूचे फोटो अपलोड केले तर आयकर विभागाचे अधिकारी तुमच्या दारात हजर झालेच म्हणून समजा. काळा पैसा शोधण्यासाठी आता आयकर विभागाची सोशल नेटवर्किंग साईटवर करडी सुरू करणार आहे. यामध्ये आयकर विभाग पुढील महिन्यांपासून प्रोजेक्ट इनसाइट सुरू करणार आहे. यामध्ये आयकर विभाग पुढील संबंधित व्यक्तीची सर्व माहिती आणि सोशल नेटवर्किंग साईटवरील माहिती पडताळणार आहे. त्याद्वारे संबंधित व्यक्तीचा खर्च आणि घोषित उत्पन्नामधील फरक तपासून पाहिला जाईल. कर चोरी रोखण्यासाठी आणि काळा पैसा बाहेर काढण्यासाठी आयकर विभागाने हे पाऊल उचलले. एखाद्या व्यक्तीच्या आयकर आणि संपत्तीच्या माहितीसाठी 8 क्रमांकाच्या पानावर आयकर विभागाने पॅन कार्ड आधारशी जोडणं अनिवार्य केलंय. आयकर विभागाने मागील वर्षी प्रोजेक्ट इनसाइटच्या अंमलबजावणीसाठी L&T इन्फोटेक सोबत करार केला होता. सध्या बीटा परीक्षण सुरू आहे. पुढील महिन्यात त्याची सुरुवात होईल. याद्वारे आयकर विभागाला मोठ्या व्यवहाराची माहिती मिळेल आणि काळ्या पैशावर अंकुश ठेवण्यास मदत होईल. GST परिषदेने महागड्या गाड्या, SUV आणि मध्यम किमतीच्या गाड्यांवरील सेस 2 ते 7% वाढवण्याचा निर्णय घेतलाय. तर खादी ग्रोमोद्योग केंद्रामध्ये विकल्या जाणाऱ्या खादीच्या वस्तू GST मुक्त केल्यात. शिवाय मातीच्या मूर्ती, अगरबत्ती, रबर बँड आणि रेनकोट यांसारख्या 30 वस्तूवरील GST दर कमी केलाय. या 30 वस्तूंवरील दर कमी केल्यामुळे सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळेल असा दावा सरकारने केलाय. दरम्यान महागड्या गाड्यांवर सेस वाढवण्यात आला असला तरी देशातील सर्वात मोठी कार कंपनी मारुती सुझुकीने दर न वाढवण्याचे संकेत दिलेत. हैदराबादमध्ये GST परिषदेची 21वी बैठक पार पडली. त्यामध्ये सर्वांचं लक्ष गाड्यांवरील सेसकडे होतं. 20व्या बैठकीत सेस 10% वाढवण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली होती.
त्यानंतर कायद्यात फेरबदल करण्यासाठी राष्ट्रपतींनी अध्यादेशही जारी केला होता. आता पुन्हा एक नजर आजच्या हेडलाईन्सवर. राज्य शासनाचं एक पाऊल पुढे. बाळासाहेबांच्या स्मारकासाठी महापौर बंगल्याच्या आरक्षणात फेरबदलाची अधिसूचना. गिरीश महाजनांसमोर गडकरींकडून आरोग्य विभागाचे वाभाडे. आणि हलोली गावातील साई भक्तांची शिर्डी पदयात्रा. या यात्रेत पुरुष महिला तर तरुण वर्गाचा मोठा समावेश. आता वेळ झाली आहे इथेच थांबायची. तुम्ही पाहत राहा विकास समाचार, ध्यास ग्रामीण विकासाचा. नमस्कार.